विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची योग्य निवड करणे गरजेचे असल्याचा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठ्यात आयोजित केलेल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रमात दिला. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचं कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीचे कामोठे मंडळ सरचिटणीस आणि ओम सिटी फाउंडेशनचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय करिअर सल्लागार सुनील कुमार पांडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टीचे कामोठे मंडळ सरचिटणीस आणि ओम सिटी फाउंडेशनचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे साजरा होतो. त्यानुसार नुकत्याच झालेल्या 10वी आणि 12वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने आयोजित करण्यात आला असून याचे उद्घाटन पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही भेट देत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे डायरेक्टर संकल्प राव, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, युवा नेते हॅपी सिंग, कामोठे मंडळ चिटणीस दामोदर चव्हाण, विनोद खेडेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोहर शिंगाडे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, सुरेखा लांडे, वर्षा शेलार, सागर ठाकरे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र बोबडे, गोरखनाथ पोळ, नाभिक समाज अध्यक्ष संतोष भोसले, रश्मी भारद्वाज, फातिमा आलम, प्रवीण कोरडे, विकी टेकबडे, समाजसेविका पल्लवी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. 10वी 12वीच्या टप्प्यावरचं यश समाजाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाच्या टप्प्यावरचं यश. पण जसं हर्षवर्धन पाटील यांनी बोलत असताना आपल्याला सांगितलं, हे काही शेवटचं यश नाही, ही काही शेवटची फुटपट्टी आपल्या आयुष्याची नाही. अशाच पद्धतीनं अनेक टप्प्यांवरती आपल्याला यश मिळावं अशा आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आपल्या सर्वांना आहेत. पण या शुभेच्छा आपल्या सर्वांना देत असताना आज तुम्ही जे यश मिळवलेलं आहे हे आपल्या परिवाराच्या दृष्टिकोनातून, आपल्या सहकार्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. आणि ही एक हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की इथून पुढे करिअरच्या दिशा निवडायला आपण सगळेजण सुरुवात करतो. जसं बोलत असताना आपले जे समुपदेशक आहेत, काउन्सिलर आहेत, त्यांनी सांगितलं की हे 10वी 12वी म्हणजे काही करिअर नाही. 10वी 12वी नंतर आपण जे निवडतो स्ट्रीम, त्या स्ट्रीमच्या माध्यमातून आपण करिअरच्या दिशेनं झेपावणार आहोत. खरं तर अलीकडच्या काळामध्ये जे सरकारनं नवं शैक्षणिक धोरण आणायचं ठरवलंय, न्यू एज्युकेशन पॉलिसी, याच्या आधारे त्या लागू झाल्यानंतर आपल्याला एकाच वेळेला आपल्याला ज्याच्यात करिअर करायचं आहे ते फील्ड आणि आपल्याला ज्याची आवड आहे ते फील्ड हे दोन्ही एकाच वेळेला पुढे घेऊन जाता येणार. पण आज ती व्यवस्था एकाच वेळेला आपल्या सर्वांसाठी उपलब्ध नाही. मग बऱ्याच वेळेला घडतं काय की आपली आवड असते एक क्षेत्र आणि आपण निवडतो करिअरसाठी, आपल्या चांगल्या पद्धतीनं आपला फायनान्शियल स्टेटस सुधारावा, वाढावा, आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या
यासाठी निवडतो ते वेगळं क्षेत्र असतं. पण यामध्ये समन्वय साधता येणं हे मला वाटतं की आपल्या सर्वांसाठीच आवश्यक आहे. माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी जे कार्य या पनवेलमध्ये उभं केलेलं आहे ते सातत्याने चालू राहावं, कामकाच्या सर्वांपर्यंत हे काम पोहोचावं, आणि ह्याद्वारे जर आणखी कोणाला काही त्यांच्या काही सूचना असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील, तर त्या संघटनेपर्यंत पोहोचवणं, शासकीय या यंत्रणेपर्यंत पोहोचवणं, ह्यासाठी ते नेहमीच स्वतःला स्वतःचा वेळ स्वतःचा बहुमूल्य वेळ असा हे देत असतात. वर्षाचे 365 दिवस एक सध्या नेहमीच धावतं पळतं असं नेतृत्व आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या दिवशी एवढा चांगला असा कार्यक्रम 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यायचा ठरवलेला आहे. अशा कार्यक्रमाच्या मुळे मुलांचा ग्रुप हा वाढतो आणि त्या सोबतीने समाज हा जास्तीत जास्त जोडला. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिवशी व गोव्याला जावं किंवा कुठेतरी ढाब्यावरती जाऊन सुद्धा तिथे काही वेगळे प्रकार करावे. कारण हल्ली समाज माध्यममध्ये म्हणतो व्हॉट्सॲप असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, या फेसबुक या सर्व सोशल मीडियाच्या द्वारे स्वतः आपण सध्या वाढदिवस कसा एन्जॉय केला हे दाखवण्यासाठी एक स्पर्धा लागलेली असते. आणि ह्या अशा सध्या त्याच्यामध्ये जे संपत्तीचं उमळवणं असं प्रदर्शन केलं जातं. आणि ज्या प्रकारे जीवन म्हणजे सध्या उलटा आपण भरकटलेला आहोत की आपण इतरांना सुद्धा भरकटवत आहोत हेच कळत नाहीये, अशांची एक स्पर्धा. आणि अशा वेळी ज्या वेळेला हर्षचंद्र पाटीलजी हे स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे एक आदर्श हे निर्माण करतायत, बरोबर, मी त्यांचं अभिनंदन करेन की खरोखर अतिशय चांगलं असं कार्य आपण करत आहात. आणि त्या सोबतीनेच या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे, खरोखर एक चांगली अशी आपण गोष्टी केली. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याच्यामागचा उद्देश हा त्यांना प्रोत्साहन मिळवण्याचा होता, कारण 10वी आणि 12वीचं यश हे प्रथम यश असतं, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याची ही दिशा भेटत असते. आणि आयुष्याची सुरुवात जर करायची असेल तर त्यांना 10वी आणि 12वीमध्ये जी मेहनत केली त्याला जर प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन भेटतं आणि त्यांच्या आयुष्याला मार्ग देणारी एक दिशा ठरते. आणि म्हणून जर गुरुजन वर्गांनी जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्यांचा सन्मान केला तर निश्चित स्वरूपाने त्यांना एक प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळे आज सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तसेच सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गुणगौरव सोहळा संपन्न झाला. ITM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस हे प्रमुख आयोजक हे आजच्या कार्यक्रमाला भेटले. गेली 6 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आणि निश्चित स्वरूपाने जर उज्ज्वल भारताचं भविष्य घडवायचं असेल तर असं मुलांना प्रोत्साहन निश्चित स्वरूपाने द्यायला.